नमस्कार, मी शीतल राजे शिर्के। लोकवृत्त मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। गावात एकोपा वाढून गावे जलसमृद्धीच्या दिशेने, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल। साताच्या हद्दवाढीची उद्घोषणा, महिनाभरात प्रक्रिया मार्गी लागणार। नामांतराच्या निषेधार्थ महाबळेश्वर कडकडीत बंद, बंदीमुळे पर्यटकांचे हाल। सज्जनगड वरून उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या। लोकवृत्त वाहिनीचे संपादक सुजित आंबेकर यांची विधिमंडळ कार्यशाळेसाठी निवड। बैलगाडीच्या शर्यतीसाठी शेतकरी थेट ध्वजस्तंभावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दीड तास ठरार। किसन शिंदे कोंढाळकरांसह तिघांना एक वर्ष सक्त मजुरी। हातगाड्यांच्या जागेसाठी हॉकर संघटनेचे रस्ता रोको आंदोलन। वाढदिवसानिमित्त सांगलीच्या प्रसाद शिंद्रेने मांडला नवा आदर्श, कुटुंबियांसहित मुलींच्या जन्माचे अनोखे स्वागत। आणि लुटमार करणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेतला यश। बातमीपत्र सविस्तर। पाण्यावरून अनेक गावात भांडणे होत होती। काही गावे तर भांडणे तंट्यात सुप्रसिद्ध होती, परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावात एकोपा वाढून ही गावे जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी काढले। जागतिक जल दिनाच्या निमित्ताने नियोजन भवनामध्ये जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जलप्रतिज्ञा घेण्यात आली। लोकसहभागाशिवाय शासनाची कोणतीही योजना पूर्ण होत नाही, असे सांगून जिल्हाधिकारी श्री मुद्गल पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला, यामुळे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाले। जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून विकेंद्रित पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला, त्याचा परिणाम तात्काळ पाहायला मिळत आहे। तसेच पाणी बचतीची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू केली पाहिजे। पाण्याची काटकसर तर काळाची गरज आहे, पुढच्या पिढीला पाणी साठवून देण्याचे तंत्रही तितक्याच महत्वाचे आहे। त्यासाठी सुजलाम सुफलाम असणारा महाराष्ट्र पुढील पिढीसाठी चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवू। आज आपण जलप्रतिज्ञा घेतली, ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरवा। जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून निर्माण झालेला पाणी बचतीचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी केले। जिल्हा माहिती अधिकारी श्री सातपुते म्हणाले, जिल्हा माहिती कार्यालय हे शासनाचे विविध योजनांची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करत आहे। जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावोगावी पाण्याबाबत एकोपा निर्माण झाला आहे, आपली गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत। जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात झालेल्या कामांची दखल राज्याने तसेच देशानेही घेतली। येणाऱ्या काळात हा एकोपा असाच टिकवून ठेवून जगाने दखल घ्यावी, अशी कामे करू, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो संजय पाटील, कराड प्रांत अधिकारी किशोर पवार, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले, वरिष्ठ भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण अधिकारी विलास भोसले, कृषी विकास अधिकारी चांगदेव पागल, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, उपप्रकल्प व्यवस्थापक अविनाश मोरे आदी यावेळी उपस्थित होते। सातारा नगर परिषदेच्या हद्दवाढीची उद्घोषणा शासनाने केली असून सुमारे 1977 पासून रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सातारा शहराचे 1977 पासून हद्दवाढीचे वेळोवेळी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले होते। सातारा शहरावर तरंगत्या लोकसंख्येचा पडणारा ताण, शहराची सर्वांगीण प्रगती हद्दवाढ केल्याशिवाय होणार नाही, हे सत्यमर्म जाणून घेऊन नेमके प्रयत्न केले गेले। या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा हद्दवाढ या विषयावर सातत्याने संपर्क होता व पाठपुरावा देखील होता। खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेवरून तत्कालीन उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी जिल्हा परिषदेचा हद्दवाढीस अनुकूल असणारा ठराव मंजूर करून घेतला होता। सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारच्या हद्दवाढीवर निर्णय घेतो असे ठोस आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते। दरम्यान शासनाने हद्दवाढीची उद्घोषणा केली आहे। मंत्रालयात उपस्थित असलेले नगरसेवक अॅडव्होकेट दत्ता बनकर आणि मुख्य अधिकारी शंकर गोरे यांनी ही माहिती दिली आहे। याबाबतच्या हरकती 30 दिवसात दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।
रे गार्डन येथील वाहनतळाच्या केलेल्या नामकरणाच्या निषेधार्थ विविध पक्ष व छत्रपती संभाजीराजे प्रेमी यांनी पुकारलेल्या बंदीला मावे शहरवासियांनी कडकडीत प्रतिसाद दिला. गेल्या काही दिवसांपासून वाहनतळाच्या नामांतरणावरून बराच कात्याकूट झाला होता. पालिकेच्या सभेत या वाहनतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव देण्याचा ठराव झाल्यानंतर शहरामध्ये संतापाची लाट उसळली होती. सभेमध्येच नागरिक व नगरसेवकांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती. या ठरावाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीराजे प्रेमींनी महाबळेश्वर बंदीची हाक दिली होती. त्यानुसार सकाळी मुख्य बाजारपेठेतील श्रीराम मंदिरा शेजारील सभागृहात झालेल्या बैठकीत पालिकेचा निषेध करण्यात आला. या सभेसाठी शहर व तालुक्यातून छत्रपती संभाजीराजे प्रेमींनी हजेरी लावली होती. या सभेत वक्त्यांनी पालिकेचा निषेध करत नगरसेवकांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. नामांतरणाचा ठराव केला असला तरी नामांतर होऊ दिले जाणार नाही, जर फलकाला हात लावाल तर याद राखा, अशा शब्दात वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नामकरणाच्या ठरावाच्या बाजूने कौल दिलेल्या नगर अध्यक्षांसह नगरसेवकांचा या सभेत जाहीर निषेध करण्यात आला. तसेच पालिकेने हा ठराव रद्द करावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिकेचे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील, असा इशारा देखील देण्यात आला. सज्जनगड वरून धाब्याच्या मारुतीच्या बाजूने सुमारे 250 फूट खोल दरीत दुपारी 3:30 सुमारास उडी मारून शेतकऱ्याने आत्महत्या केली. ज्योतिराम रंगराव पिलावरे वय 52 राहणार अंबोडे बुद्रुक तालुका सातारा असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. त्याचा मृतदेह शोधण्यात सातारा तालुका पोलिसांना रात्री उशिरा यश आले होते, मात्र त्याने आत्महत्या का केली याची माहिती त्यांना समजू शकली नाही. लोकवृत्त वाहिनीचे संपादक सुजित आंबेकर यांची मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुंबई येथे होणाऱ्या 1 दिवसीय विधिमंडळ कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून निवड झालेले ते एकमेव पत्रकार आहेत. मुंबई येथे दिनांक 24 मार्च रोजी होणाऱ्या या 1 दिवसीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील निवडक अशा 50 पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहातून होणाऱ्या प्रत्यक्ष कामकाजावेळी हे पत्रकार उपस्थित राहणार आहेत. तसेच यानंतर होणाऱ्या कार्यशाळेत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातून सुजित आंबेकर यांची विधिमंडळ कार्यशाळेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन देखील केले आहे. राज्यातील बैलगाड्यांची शर्यत सुरू करावी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी सांगली येथील शेतकरी विजय जाधव यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजस्तंभावर चढून आत्महत्याचा प्रयत्न केला. जाधव हे सकाळी सांगलीहून साताऱ्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर तेथील ध्वजस्तंभावर चढून ते इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत बैलगाड्यांची शर्यत सुरू करावी तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी करू लागले. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर सर्वजण बाहेर आले, तोपर्यंत पोलिसांना बोलवण्यात आले होते. पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी तिरंग्याच्या साक्षीने पेटून आत्महत्या करेन अशी ते धमकी देऊ लागले. दुसरीकडे पोलिसांनी जाधव यांना ध्वजस्तंभावरून खाली उतरण्याच्या व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. अग्निशामक दल, सह्याद्री ट्रेकर्सचे जवान, क्रेन, नेट, जाळी अशा प्रकारच्या सर्व साहित्यांची जमवाजमव करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. हे सर्व साहित्य ध्वजस्तंभाजवळ आणल्याचे दिसताच जाधव संतप्त झाले. शर्टच्या आतील खिशामध्ये लपवलेल्या रॉकेलची बाटली त्यांनी काढली आणि त्याचबरोबर लायटर देखील काढला आणि पेटवून देण्याची धमकी देऊ लागले. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना हे सर्व साहित्य त्यांच्यापासून दूर न्यावे लागले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून देतो अशी पोलिसांनी समजूत घातली. त्यानंतर सुमारे 1.5 तासाच्या थरारानंतर जाधव हे खाली उतरले. पुढे पडी इकडे बसते मी.
साईनागरी सहकारी पतसंस्थेमध्ये अपहार केल्याप्रकरणी महाबळेश्वर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किसन शिंदे आणि संचालक लक्ष्मण कोंढाळकर सचिव संतोष पाटणे यांना न्यायालयाने एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 20,000 दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत ऍडव्होकेट ए आर कदम यांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सरोशियन हे साई नागरिक पतसंस्थेचे कर्जदार सभासद होते. 2002 मध्ये त्यांनी संस्थेकडे कोरी कागदपत्रे दिली पण कर्ज घेतले नव्हते. त्यानंतर त्यांना कर्ज न घेता संस्थेमार्फत कर्ज वसुलीची नोटीस आली, त्यामुळे आपल्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे सरोशियन यांच्या निदर्शनास आले. फसवणुकी प्रकरणी त्यांनी तक्रार करून चौकशीची मागणी केली. 2003 साली मात्र पोलिसांनी तक्रार न घेतल्याने त्यांनी महाबळेश्वर कोर्टात दाद मागितली. त्या ठिकाणीही त्यांचा अर्ज फेटाळला गेल्याने तक्रारदार यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली. जिल्हा न्यायालयात प्रथम दर्शनी पुरावा आढळल्याने पुन्हा महाबळेश्वर न्यायालयात खटला चालला. त्यानुसार न्यायालयाने नुकताच निकाल देऊन आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत, पाहूया पुढील घडामोडी. सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौक ते पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील किरकोळ विक्रेत्यांची अतिक्रमणे काढण्यात आली, मात्र त्यांचा पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याने हॉकर संघटनेने अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. साताऱ्यातील मुख्य मार्गावरील सुमारे 240 किरकोळ विक्रेत्यांची अतिक्रमणे सातारा पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा नगरपालिका यांनी संयुक्त मोहीम राबवून काढली. त्यानंतर संबंधित विक्रेत्यांना सातारा पालिकेकडून पर्यायी जागा ही उपलब्ध करून देण्यात आली, मात्र ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या जागा विक्रेत्यांना पसंत नाहीत. 2-4 जागांवरच विक्रेत्यांनी पसंती दर्शवली असून त्या ठिकाणी काही जणांचे पुनर्वसन होईल, मात्र उर्वरित लोकांच्या जागांचा प्रश्न सुटत नसल्याने सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर संघटनेच्या वतीने डीबी कदम मार्केट समोर मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. शेकडो हॉकर्सनी सुमारे अर्धा तास मार्ग रोखून धरला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र सकाळी पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी हातगाडी लावण्याचा निर्णय हॉकर संघटनेच्या बैठकीत करण्यात आला, त्यामुळे हॉकर्सचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, सरचिटणीस शामराव चिंचणे, शहर अध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते. राज्यात सर्वत्र स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे समोर येत असताना सांगलीतील युवा उद्योजक प्रसाद शिंत्रे यांनी आपला वाढदिवस स्त्री जन्माचे स्वागत करून साजरा करीत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. सांगली जिल्ह्यात एकीकडे म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार असताना स्त्रीभ्रूण हत्यापासून समाजाला परावृत्त करण्यासाठी सांगलीतील प्रसाद शिंत्रे आणि ज्योती शिंत्रे आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रसाद यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी प्रसाद शिंत्रे यांच्या वाढदिवशी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुलींच्या जन्माचे अनोखे स्वागत संपूर्ण शिंत्रे कुटुंबियांनी केले, तसेच मुलींच्या मातांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मानही केला. तरुणाईला वाढदिवस आणि तत्सम कार्यक्रम साजरे करण्यासाठी नवी दिशा व नवा आदर्श घालून देण्यासाठी सांगलीतील तरुण उद्योजक प्रसाद शिंत्रे हे आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम हाती घेत विशेष म्हणजे सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालय जन्म घेणाऱ्या मुलींचा व त्यांच्या आईंचा बाळणपणाचा शस्त्रक्रियेचा व औषधोपचाराचा संपूर्ण खर्च सुद्धा शिंत्रे कुटुंबियांनी देऊन या ठिकाणी जन्माला आलेल्या सर्व मुलींचे सहकुटुंब आणि मित्र परिवारासहित स्वागत केले. सातारा येथे अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून त्यांच्याकडून 1,19,570 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संभाजी उर्फ स्वप्नील उर्फ गोट्या नवनाथ गायकवाड वय 20 राहणार बेनवडी तालुका कर्जत जिल्हा नगर, दत्तात्रय मोहन वाळके वय 28 राहणार हातवळण तालुका नगर, राम बबन वाघ वय 25, वसंत उर्फ भाऊसाहेब मारुती घाडगे वय 26 राहणार सांजोबा वस्ती गुणवडे रोड वडगाव तांदळी जिल्हा नगर, मोहन बाळूजाधव वय 21, अभिनव भगवान चव्हाण वय 23 इंदोली तालुका कराड अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
हे सर्वजण अतीत तालुका सातारा येथील बस स्थानकामध्ये संशयितरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या टीमला सतर्क करून तात्काळ तिथे पाठवले. ते सर्वजण दुचाकीवरून फिरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी रंगपंचमीच्या आदल्या दिवशी बोरगाव तालुका सातारा येथे एका ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून सुमारे 50,000 लूट केली होती. तसेच कराड तालुका हद्दीत एका ट्रक चालकाला 15,000 लुटले होते. या टोळीने नगर जिल्ह्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रक चालकाला लुटण्याची कबुली देखील दिली आहे. नगर जिल्ह्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील त्यांनी चोरी केली होती. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.